जनता की बात जनता के साथ साथ। नवापूर तालुक्यातील आदिवासी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 30 वर्षांपूर्वी सहकारी तत्वावर माजी मंत्री सुरभसिंग नाईक आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखान्याची मोहोर्तमोड रोवली गेली। डोकोरे आदिवासी साखर कारखान्यात गेली 25 वर्ष मंडळाची निवड बिनविरोध होत होती, परंतु नवापूर तालुक्यात राजकीय पक्ष अदलाबदलांमुळे साखर कारखान्यावरही यंदा भाजप नवापूर तालुका अध्यक्ष भरत माणिकराव गावित यांनी परिवर्तन पॅनल उभे करून निवडणूक लढवली। काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक यांच्या शेतकरी विकास पॅनल यांच्यात सरळ लढत झाली। 24 डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर 25 डिसेंबरला मतमोजणी झाली। बॅलेट पेपरद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करण्यासाठी तब्बल 12 तासांचा अवधी लागल्याने निकाल उशिरा जाहीर झाला। डोकोरे आदिवासी सहकारी साखर कारखाना मंडळात 17 संचालक पदांची निवडणूक घेण्यात आली। यामध्ये शिरीष नाईक पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे 2 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले होते। परिवर्तन पॅनलचे 14 उमेदवार रिंगणात होते। शेतकरी विकास पॅनलचे 15 उमेदवारांनी निवडणूक लढवली। या निवडणुकीमध्ये राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित, माजी आमदार शरद गावित, नवापूर भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावित यांच्या मार्गदर्शनाखाली लढवण्यात आलेले परिवर्तन पॅनलचे 14 उमेदवार विजयी झाले आहेत। तर दुसरीकडे माजी मंत्री सुरभसिंग नाईक व त्यांचे पुत्र आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल साखर कारखाना मंडळात सत्ता स्थापनेपासून पराभूत झाले आहेत। दरम्यान परिवर्तन पॅनलचे सर्व 14 सीट निवडून आल्याने माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय माणिकरावदादा गावित यांना खरी श्रद्धांजली मतदारांनी वाहिली असून सर्व शेतकरी मतदार बंधूंचे भरतदादा गावित यांनी आभार व्यक्त केले। गणपती बाप्पा मोरया, नाताळाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि परिवर्तन हे संसाराचा नियम आहे, त्या नियमाप्रमाणे परिवर्तन पॅनल 14 च्या 14 सीट तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आशीर्वादाने निवडून आलं, त्याबद्दल कळत न कळत सगळ्या दाता मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार आणि हीच तरी माणिकराव दादांना श्रद्धांजली आपण दिली, त्याबद्दल सगळ्यांचे आभार। निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा सहाय्यक निबंधक भारती ठाकूर, सहाय्यक निवडणूक अधिकारी नीरज चौधरी, क्षेत्रीय अधिकारी सचिन खैरणार तसेच पोलीस प्रशासनातर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या वतीने मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यात आली। दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस प्रशासनाच्या कडक बंदोबस्तामुळे प्रसारमाध्यम प्रतिनिधींना आतमध्ये जाण्यास मनाई असल्याने तब्बल 12 तासापेक्षा अधिक काळ बाहेर ताटकळत उभे राहून बातमी कव्हर करण्यासाठी दमसाक झाल्याने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे। ब्यूरो रिपोर्ट, नवापुर लाइव न्यूज, नवापुर। जनता की बात जनता के साथ।